जो भूकंपग्रस्त नागरिकांच्या वतीने पद्मभूषण आदरणीय साहेबांचा कृतज्ञता कार्यक्रमास उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांचेच लाडकं नेतृत्व सहकार महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विठ्ठल सेठ मनियार साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक शांतीलालजी मुता साहेब, आपल्या सगळ्यांच्या भगिनी संसद रत्न म्हणून ज्यांना आपण संबोधतो त्या आदरणीय सुप्रियाताई सुळेताई, माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नेते. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 02 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. बसवराज पाटील मुरुमकर साहेब, माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते गोपाळरावजी पाटील साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आमचे मराठवाड्याचे नेते राजेश टोपे साहेब, आमदार कैलाश टोपे साहेब, कैलाशजी पाटील साहेब, राहुलजी मोठे साहेब, माजी आमदार वजनाजी शिंदे साहेब, दिनकरजी माने साहेब, त्र्यंबकजी भिसे साहेब, प्रतिवराजी साठे साहेब, आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब, युकाचे अध्यक्ष महबूबजी शेख, सक्षणाताई सलगरताई, सुनीलजी साळुंके, प्रकाशजी पाटील, सुभाषजी पवार साहेब, सुरेशदाजी बिराजदार साहेब, व्यंकटजी बेदरे साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिरसेलजी उडगे साहेब, शिवसेनेचे अध्यक्ष बालाजी रेड्डी साहेब, संतोषजी सोमवंशी, पप्पूभाई कुलकर्णी, रमेशजी हेळंगे, कमलाकरजी भोसले, अमरजी बिराजदार, उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर, लातूर धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्त बांधव पत्रकार बांधवांनो, 30 सप्टेंबर 1993 हा दिवस देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात आपण काळा दिवस म्हणून आज आपण त्या ठिकाणी ओळखला जातो, आपण त्या ठिकाणी पाळला जातो. लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात 6.4 रेक्टर स्केलचा भूकंपाची तीव्र धक्के आपल्याला त्या ठिकाणी बसले. ह्या दोन्ही जिल्ह्यातील 52 गावं उद्ध्वस्त झाली होती, 30,000 घरांचं नुकसान झालं होतं, अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेली होती, संसाराची राखरंगोळी त्या ठिकाणी झाली. मित्रांनो, त्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी होते आणि परभणीची, कारण गणेश विसर्जन होतं, गणेश विसर्जन असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संबंध राज्याचा पवारसाहेब आढावा त्या ठिकाणी घेत होते आणि परभणीमध्ये काही मिरवणुकी दरम्यानमध्ये काही प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचा आदरणीय पवारसाहेबांनी आढावा घेतला आणि रात्री 3 वाजता पवारसाहेब त्या ठिकाणी विश्रांतीला गेले होते आणि तोच आता सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे 3:30 ते 4 वाजच्या दरम्यान वर्षा बंगल्यावरती फोन त्या ठिकाणी वाजला आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये भूकंप झाला असा निरोप साहेबांना त्या ठिकाणी मिळाला. साहेबांनी तात्काळ प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना केली आणि 6:00 विमानाची सोय करून सोलापूरला त्या ठिकाणी आले आणि किल्लारीला जवळजवळ 6:30 किंवा 6:45 पोहोचण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केलं. मित्रांनो, पवारसाहेबांनी एका पालख्याच्या भूमिकेतून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देत होते, निधी आणि मदतीची काळजी करू नका, अवघा महाराष्ट्र आपल्या पाठीशी, असा विश्वास सुद्धा पवारसाहेब त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी देत होते. मित्रांनो, खूप काही बोलण्यासारखं आहे. पवारसाहेबांचा आज तुम्ही कृतज्ञता सोहळा ह्या भूकंपग्रस्त कृती समितीने त्या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन आणि सुद्धा आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यावेळेस मुंबईमध्ये हे सगळी टीम, अमर बिराजदार असेल त्यांची सगळी टीम ज्यावेळेस पवारसाहेबांना भेटायला आली आणि भेटल्यानंतर मंत्रालयामध्ये माझ्याकडे सुद्धा त्यांनी ते सगळी मंडळी आली, आम्ही साहेबांची त्या ठिकाणी वेळ घेतली आहे
आणि संजय भाऊ तुम्हाला सुद्धा त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय असं सांगितल्यानंतर मी त्यांना शब्द दिला साहेब येणार असतील तर आम्ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू कारण साहेबांनी एवढं मोठं काम केलं तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही आज इथं सिनियर मंडळी त्या ठिकाणी बसलात काही तरुण मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे कारण भूकंप झाला त्यावेळेस धोधो पाऊस पडत होता प्रचंड मोठी आपल्या लोकांचे जीव गेले होते अनेक लोक जखमी त्या ठिकाणी झाले होते आणि त्या पाऊस पडत असताना साहेबांनी त्या ठिकाणी खंबीररित्या एक शेड मारून त्या ठिकाणी बसले त्यांच्यासोबत विलासराव देशमुख साहेब असतील पदमसिंग पाटील साहेब असतील तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब असतील तिकडे बसवराज पाटील मुरुंबकर साहेब असतील हे सगळे मंडळी एका ठिकाणी बसून ते शेड उभा करण्याचं पहिल्यांदा काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्याला भोजन देण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी केलं अशा अनेक गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस त्या ठिकाणी केलेल्या आहेत. मित्रांनो आदरणीय पवार साहेब आमचं श्रद्धास्थान आहे. आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये त्यांनी कधीही स्वतःकडे काही मागितलं नाही पण ज्यावेळेस भूकंप झाला किल्लारीचा भूकंप झाला या पीडितांसाठी अनेक संस्थांना पवार साहेबांनी सांगितलं की तिथं तुम्हाला मदत केली पाहिजे म्हणजे इंडियन रेड क्रॉस सोसायटी असेल किंवा अनेक मुतासाहेबांसारख्या संस्था असतील किंवा अनेक संस्थाला साहेबांनी त्या ठिकाणी मदत करण्याच्या सूचना केल्या आणि त्या मदतीवरतीच आज आपलं लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातले पुनर्वसित गावं आज मोठ्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दिसलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कसं असतं याचं चिता जागता आदर्श म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी सगळ्या जगाला त्या ठिकाणी दाखवून दिलं आहे. मित्रांनो मला चिठ्ठी आलेली आहे थोडंसं भाषण आटपतं घ्या. मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो साहेबांचं कृतज्ञता 16 आहे त्या 16 बरोबरच आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांनी काय काय काम केले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आज ओबीसीला आरक्षण देण्याचं काम मंडळ आयोगाची अंमलबजावणी कुणी केली आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे. महिला आरक्षण पहिल्यांदा 90च्या दशकामध्ये महिला आरक्षण देण्याचं काम कुणी केलं असेल तर पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता पार्लमेंटमध्ये ताई त्याच ठिकाणी सांगत होत्या की मोदी साहेबांनी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्याचं काम आता त्या ठिकाणी झालेलं आहे. आज विद्यापीठाचा नामांतराचा विस्तार असेल तिथं सुद्धा कृतज्ञ सोहळा आयोजित केला पाहिजे. आज अनेक आमच्या समाज बांधव ओपनच्या सीटवरती 4-4 खासदार निवडून आणण्याचं काम मग प्रकाश आंबेडकरजी असतील रामदासजी आठवले साहेब असतील रासू गवई असतील सुशील कुमार शिंदेजी असतील एकनाथजी गायकवाडजी असतील किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता आज जो राजकारण जो दिसतोय तो आदरणीय पवार साहेबांच्यामुळं कारण आज आम्ही पवार साहेबांच्या मुशीत वाढलेले त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत. अनेक लोक मला आज पत्रकार विचारत होते की आज भूकंपग्रस्त कृती समितीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहात का. मी म्हणलं 100% जाणार आहे. मी छोटासा कार्यकर्ता होतो आणि या भूकंपग्रस्त ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी सुद्धा याचा साक्षीदार आहे. अनेक भागामध्ये आम्ही जाऊन इथं समाजसेवेचं काम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जे साहेबांनी काम केलंय ते साहेबांची दखल घेऊन त्या ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान होते गुजरातमध्ये भूकंप झाला ओडिसामध्ये भूकंप झाला जर ह्याच्यामध्ये कुणाला ज्ञान असेल आणि याचं पुनर्वसन कुणी करू शकेल असेल ते फक्त आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेब करू शकतात. म्हणून त्यांच्यावरती आपत्ती व्यवस्थापनची जबाबदारी सुद्धा आदरणीय पवार साहेबांची त्यावरती दिलेली आहे आणि म्हणून मी मनपूर्वक अमर बिराजदार आणि त्यांची सर्व टीम विनायकराव पाटील साहेब सर्व तुमची टीम मी मनापासून तुमचं कौतुकाने अभिनंदन करतो. असाच एक कार्यक्रम आपण शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथंच आपण त्या ठिकाणी घेतला होता आपल्याला आठवत आहे आणि म्हणून आज सुद्धा तुम्ही खूप चांगला कार्यक्रम घेऊन साहेबांचा कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी सर्व तरुणांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि शासनाकडे जे जे काही प्रलंबित तुमचे प्रश्न असतील स्वतः एक कार्यकर्ता समजून आता अनिल भाईदास पाटील त्या ठिकाणी मंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन मी त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करेन हा शब्द सुद्धा या ठिकाणी मी देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.